कुठलीही गोष्ट करायची आहे जे होमवर्क करणं गरजेचं असतं ते शिवाजी महाराजांनी अतिशय अफाट केलेलं आहे. आणि होमवर्क त्यांचं करेक्ट असल्यामुळं, परफेक्ट असल्यामुळं अतिशय कमी हानी स्वतःची आणि शत्रूची प्रचंड मोठी हानी त्यांनी केली. आता जे प्रतापगडाचं जे काही डोळ्यासमोर उदाहरण घेतलेलं आहे, याच्यामध्ये युद्धभूमी निवडणं आणि युद्धभूमी आपल्याला अनुकूल अशी निवडणं याच्यामध्ये निम्मा विजय. जो सेनापती युद्धभूमी आपली निवडतो त्या युद्धभूमीवर ते अटून राहतो तो अर्ध युद्ध अगोदर जिंकलेला असतो, उरलेला अर्ध युद्ध जिंकायला फारशा अडचणी त्याला येत नाहीत. आता जो अफजल खानाचा विषय काढला, अफजल खान मोहिमेची तयारी शिवाजी महाराजांनी 9 वर्ष अगोदर केलेली आहे. आता मागाशी जसं तुझ्या बोलण्यामध्ये आलं की तो अफजल खान आला आणि हे ते इतकं सोपं ते इतकं सहज दिसतच नाहीये त्याच्यामध्ये, कारण चंद्रराव मोरे जावळीचा, चंद्रराव मोरेच्या मृत्यूनंतर तिथं जी काही परिस्थिती निर्माण झाली त्या परिस्थितीमध्येच अफजल खानाच्या स्वारीची बीज रोवलेली आहेत. तो चंद्रराव मेल्यानंतर दुसऱ्याला चंद्रराव व्हायचं होतं, चंद्रराव हे पद आहे, शिवाजी महाराजांची मध्यस्थी करून तो चंद्रराव झाला आणि तो महाराजांच्या विरोधात काम करायला लागला. ही 51 सालची घटना आहे आणि 51 च्या नंतर त्यांनी 2-3 वर्ष ते केल्यानंतर खूप त्रास दिला त्यांनी महाराजांना. त्रास दिला अशा अर्थाने की महाराजांनी त्यांना सांगितलं की तुम्ही स्वराज्यात या, पण तो काय आलेला नाही आहे. त्याचं असं म्हणणं होतं की आम्ही राजे, तुम्ही कोण. मग त्याच्या पत्रातून जो त्याचा दर्प आपल्याला दिसतो की तिथं जावलं असेल तर हात धुवायला येते या, येता जावळी करू गोवळी अशी त्याची भाषा आहे ती. आपण जर त्याच्यावरती हल्ला केला सर आदिलशाही चावताळेल, आणि आदिलशाही चावताळली तर कोणाला तरी पाठवणार, तर कोणाला पाठवणार, ते अफजल खानलाच पाठवणार. कारण वाईचा सुभा तर सुभेदार अफजल खान आहे. वाईच्या सुभ्यामध्येच जावळी येते, म्हणजे जावळीत जर काय झालं तर त्याचा सुभेदार येणार हे नक्कीच आहे. मग त्याचा सुभेदार कोण आहे, तर त्याचा सुभेदार अफजल खान आहे. 51 मध्ये महाराजांच्या मनात इच्छा असूनही जावळीला काही करता आलं नाही, कारण जर औरंगजेबाने प्रतिकार केला तर आपण त्याच्यासमोर, अफजल खानाने प्रतिकार केला तर आपण त्याच्यासमोर टिकणार नाही. अफजल खान दक्षिण भारतामध्ये युद्धात गुंतलाय आणि तो आता 2-3 वर्ष मोकळा होत नाही हे लक्षात आल्याबरोबर शिवाजी महाराजांनी जावळीचा प्रश्न मिटवला. अफजल खान खाली गुंतलेला आहे, त्याच दरम्यान मग महाराजांनी जावळीवरती अटॅक केला. साधारणतः 1655 एप्रिलमध्ये महाराजांनी जावळी ताब्यात घेतली. तिथं जो एक महत्त्वाचा डोंगर होता की ज्याला रानआडवा गौंड किंवा भरप्याचा डोंगर म्हणतात, त्या डोंगरावरती किल्ला बांधायचा निर्णय घेतला आणि तो किल्ला बांधायला घातला. तो किल्ल्याचं काम व्हायला 3 वर्ष साधारणतः लागली आणि महाराजांनी तो किल्ला पाहिल्यानंतर त्या किल्ल्याला प्रतापगड असं नाव दिलं 59 साली. आणि 59 सालीच त्या प्रतापगडाने आपला प्रताप दाखवला. आता डावपेचा जो भाग याच्यात म्हणलेले की अफजल खान आला, दरम्यान पावसाळाही होता, अफजल खान वाईमध्ये राहिला, वाईमधनं त्याला खिचून आणणं हा हे डावपेच, की त्याला सांगितलं शिवाजी महाराज घाबरत आहेत, शिवाजी महाराज तुम्हाला खूप भिलेले आहेत, हे सगळं बातम्या त्याच्यात आणि त्याच्या सैन्यामध्ये पोचवल्यामुळं ती सगळ्यांना मानसिकदृष्ट्या गाफील करणं आणि त्याचबरोबर ते आपली इकडं तयारी करून ठेवणं की महाराजांनी आपलं सैन्य किंवा जे सगळे मावळे आहेत त्या सगळ्या मावळ्यांची मानसिक तयारी पण अगोदर करून घेतलेली बरं का.
हे मोठं संकट आहे, आपल्याला झुंजायचं आहे. पण महाराजांनी आपला मुक्काम पुण्यातून शिवापूर, शिवापूरवरनं राजगड आणि राजगडावरनं प्रतापगडावरती हलवल्यानंतर, प्रतापगडावरती हलवल्याचा फायदा असा आहे की प्रतापगड हा त्यावेळी सीमेवरती होता. म्हणजे जर काही नुकसान झालं तर ते शत्रूच्या राज्यात होईल, आपल्या राज्यात होणार नाही. म्हणजे उदाहरण सांगायचं झालं तर आपल्या घरात जर आपण मारामारी करायला लागलो तर आपल्या घरातला आपला टी व्ही फुटल. मारामारी ही कायम दुसऱ्याच्याच घरात करायची असते, दुसऱ्याच्याच हद्दीत करायला पाहिजे. तेच तंत्र होतं ते. आणि महाराजांनी त्याला व्यवस्थित, बाकीचे डिटेल्स काय सांगत नाही, पण महाराजांनी त्याला बरोबर खेचून जावळीमध्ये आणला, त्या जावळीच्या निविड अरण्यात आणला आणि त्याला इतका गाफील केला की त्याला समजलंच नाही की शिवजीची काय धोरणं असतील, काय पद्धतीने आपण भेटायचं याची ती 10 कलम आहेत. की किल्ल्यावरही नाही, खालीही नाही, म्हणजे त्याच्याही सैन्यात जायचं नाही आणि माझ्याही सैन्यात तू यायचं नाही, मधी भेटू आपण. मधली जागेचं सिलेक्शन बघा तुम्ही. सिलेक्शन असं केलेलं आहे की तळामध्ये जो काही त्या 3-4 किलोमीटरच्या परिसरामध्ये जी काही अफजल खानाची छावणी पडलेली, तिथून कुठूनही ती जागा दिसत नाही. आणि गडावरनं ती समोर दिसते आपल्याला, म्हणजे गडावरची जी लोकं आहेत त्या लोकांच्या आवाक्यात ती जागा होती, पण तळातल्या लोकांच्या आवाक्यात ती जागा नव्हती. भेटीची वेळ दुपारची ठरवलेली आहे. आता भेटीची जी वेळ दुपारची ठरवली, म्हणजे त्या काळामध्ये सैन्याला जर लढायचं असेल तर त्याला सकाळपासून तयारी करावी लागते. चिलखत घाल, हे घाल, याच्या 2 तास जातात. अफजल खान खालनं 9-9:30 आसपास वर चढायला निघालेला आहे. त्यावेळेपर्यंत कुठलंच लढाईचं वातावरण नाही आहे, त्यामुळे त्याचं सैन्य कुठेही प्रिपेअर्ड झालेलं नव्हतं. 40 लोकांनाच घेऊन वर यायचं, 40 म्हणजे ते भुई आणि 10 बॉडीगार्ड्स, एवढ्याच लोकांनी तिथं यायचं असं ठरलेलं असताना अफजल खान आपल्याबरोबरती काही सैन्य घेऊन निघालेलं आहे. 2000 धारकरी असं त्यांनी उल्लेख केलेला आहे. 2000 धारकरी घेऊन निघाले ही बातमी हेरांनी दिली. आणि महाराजांनी आपल्या वकिलाला सांगितलं, बुकेलांना, की तुम्ही खाली जाऊन त्याला अडवा. सगळे बनेले तो निघाल्यानंतर जाऊन त्याला अडवलं की बा तुम्ही एवढं जर सैन्य घेऊन निघालात, एवढी जर लोकं घेऊन तुम्ही निघालात तर शिवाजी भेटणार नाही, शिवाजी पळून जाईल. ते आपलं नेहमीचं पालूपत त्याने ते पुढं गेलेलं ते. मग आता काय करायचं? तर हे कशाला एवढं घेत आहे? आपलं ठरल्याप्रमाणे लोक घ्यायला चाला. मग ते सगळं सैन्य मध्येच थांबवलं. मग आता ते जे काय धारकरी मध्ये थांबलेले आहेत त्या धारकऱ्यांचा सैन्याचा पण संबंध संपलेला आहे. आणि ज्या धारकऱ्यांमधनं अफजल खान आणि ही बाकीची लोक पुढे गेले म्हणजे ह्यांच्याशी संबंध संपलेला आहे, ते मध्येच राहिले तसे. आणि अफजल खान वरती आलेला आहे. बरं, आता ह्याच्या आधी जे होमवर्क ज्याला मागाशी मी असा शब्द वापरला, त्यामध्ये महाराजांनी कसे डावपेच दाखवलेले आहेत बघा. की अफजल खानाच्या बरोबरती आलेले जे व्यापारी मंडळी होती, जे बाजार बुंगे जे काय होते, यांच्याकडनं काही माल खरेदी करायचा आहे म्हणून त्या सगळ्या लोकांना वरती बोलवलेलं होतं. आणि ते त्यांचा माल घेऊन, म्हणजे रेशमाचे तागे असतील, सोने नाण्याचे काही जवाहरात असेल, की जो मौल्यवान माल होता तो सगळा घेऊन आले. कारण त्यांना एक आशा होती की इथं काय फार काळ आपल्याला राहायचं नाही आहे, इथं काय धंदा आता होणार नाही आहे. आणि शिवाजीसारखं जर ग्राहक, एक मोठा ग्राहक असेल तर आपला सगळा माल एका झटक्यात खपेल म्हणून ते उत्तम माल घेऊन वरती आलेले आहेत. आणि वर आल्यानंतर त्यांचा सगळा माल जप्त करून त्यांना आतमध्ये टाकून दिले की जर उद्या काय कमी जास्त झालं तर या लोकांना हाकलून द्या आणि ती जी काही संपत्ती गडावरती आलेली आहे त्या संपत्तीचा स्वराज्यासाठी उपयोग करा. म्हणजे नंतर जी संपत्ती वर यायची ती अगोदरच आली नाही, युद्धाच्या आधी. म्हणजे नंतर जे काही लुटालूट होणार किंवा ती जे काही सगळं जमा होणार ते अगोदर सगळं जमा झालेलं आहे. अफजल खान वरती आलाय तिथं, ते सगळं त्यांनी ते पाहिलं वैभव, की तो जो काही शामियाना अतिशय उत्तम पद्धतीने जो सजवलेला होता, की त्यांनी सांगितलं की असं
एवढं ऐश्वर तर माझ्या बादशाच्या बी नशिबात नाही आहे, म्हणजे आदिलशहाच्या नशिबात. त्याच्यावरती गोपीनाथ पाटलांनी त्यांना सांगितलं त्यांना की हे सगळं तुमचंच आहे आणि जातं सगळं तुम्हालाच देणार आहे. त्याला सुखावला असेल तो. महाराज वरनं निघाले साधारणतः 12:30 दरम्यान. महाराज वरनं निघाले आणि तेवढ्यात ती बातमी आली त्यांना की जे काही अटी ठरलेल्या होत्या त्या अटीप्रमाणे वकील आणि अफजल खान हे दोघंच जण ते शामियान्यात पाहिजेत. मग सोबत जे बॉडीगार्ड आणलेले होते ते एका बाणाच्या अंतरावर, म्हणजे एक बाण जर आपण मारला तो बाण जेवढं अंतर जाईल तेवढ्या अंतरावरती त्यांचे बॉडीगार्ड आणि तेवढ्या अंतरावरती आपले बॉडीगार्ड ठेवायचे आणि मग यांनी बॅठायचं वकिलामार्फत. असं असताना एक माणूस तिथं शामियान्यात अजून आहे की जो आज आपण सय्यद बंडा या नावाने ओळखला जातो. सय्यद बंडा नावाचं कोणी कॅरेक्टरच नाही आहे आजपर्यंत. तो जो आहे तो जो तिथं होता त्याचं नाव आहे बडा सय्यद. कारण त्या 10 जणांमध्ये अजून एक सय्यद होता, तो छोटा सय्यद होता, म्हणून ह्याला बडा सय्यद म्हणायचे. ते बडा सय्यदचं नंतर सय्यद बंडा झालं. ते महाराजांनी आपली लोक त्या अंतरावर ठेवली, त्याची लोक त्या अंतरावरती ठेवली आणि हा जो एक होता बडा सय्यद त्या बडा सय्यदला बाहेर पाठवायला सांगितलं. अफजल खानाने विचार केला असेल की आता शिवाजी येतोय त्याला पकडायचं आहे, पिंजऱ्यात घालायचं आहे आणि फरफडत विजापूरला न्यायचं आहे. त्या एका माणसामुळे ते अडकायला नको म्हणून त्यांनी त्यालाही लांब पाठवलेलं आहे आणि नियमाप्रमाणे ते वकील आणि ते दोघं राहिलेले आहेत आणि शिवाजी महाराज आणि त्यांचे वकील त्यांचा वकील तिथे महाराज तिथून पोचले तिथे. आता याच्यामध्ये जी समोरसमोर प्रत्यक्षात भेट आता हे बाकीचे तुमच्या वाचण्यात ह्याच्यात आलेलं असेल, आता डिटेल्स हे सांगत नाही. इथे समोरसमोर आल्यानंतर त्यांनी पाहिलं शिवाजी महाराजांकडे की हा कुठे घाबरलेला नाही आहे, दाखवतोय आपल्याला तसा हा कुठे भिलेला पण आपल्याला काही दिसत नाही आहे, ह्याच्या वागण्यात काही फरक नाही आहे. मग त्यांनी सांगितलं की ये मला भेट. मग त्यांनी आपली तलवार आपल्या वकिलाला दिली सांभाळायला, कृष्णजी भास्कर त्याचा वकील. मग महाराजांनी आपली तलवार काढत नाही भाग आहे, महाराजांनी आपली तलवार काढली आणि आपल्या वकिलाला दिली आणि दोघं एकमेकाला भेटले. अफजल खान जो आहे हा जवळजवळ 6 फूट 1 इंच साधारणतः उंची असावी त्याची, शिवाजी महाराजांची उंची 5.5 फूट आहे. पण ते भेटल्यानंतर शिवाजी महाराज त्याच्या खांद्याच्याच खाली येतात. त्यामुळे त्याने भेटल्यानंतर त्यांचं मुडकं पकडलं आणि ते काखेत दाबलं. असं काखेत दाबल्यानंतर त्यांनी आपली खट्यावर काढली आणि ती महाराजांच्या डोक्यात मारली. आता डोक्यामध्ये शिरस्त्राण घातलेलंच होतं त्यामुळे त्याच्यावर चटकन निसटली, ती मानेला थोडी जखम झाली आणि ती अंगरख्यावरती आली. अंगरख्याच्या आत चिलखत होत, चिलखत टरकन फाटलं. ते चिलखत फाटल्यावर महाराजांच्या लक्षात आलं की यांनी वारक्याला घात केलेला आहे. महाराजांनी आपल्या जवळ जे बिचवा नावाचं शस्त्र असत ते राईट हँड लेफ्ट हँड दोन्ही बाजूला ठेवता येतं, उजव्या बाजूचं उजवीकडनं वापरता येतं, डाव्या बाजूचं डाव असं काढून वापरतात. त्याला दोन्ही बाजूला धार असते, कधी कधी त्याला 2 ब्लेड असतात त्यामुळे त्याला 1, 2, 3, 4 असे 4 बाजूला धार असू शकते. कारण अफजल खानाची आतडी बाहेर आल्याचा उल्लेख आहे. आतडी जर बाहेर यायचं असेल तर पोटाला 10 इंचाचा कट जायला पाहिजे. असं भोक पाडणं त्यातनं आतडी बाहेर आली असं उदाहरण नाही आहे, असं होत नाही कधी. वाघनाखा एक मध्ये आले पण वाघनाखावर बोलू नंतर की महाराजांनी तो बिचवा काढला आणि त्याच्या पोटावरनं सारखं फिरवल्याबरोबर ती पोट फाटलं आणि त्यातनं रक्त यायला लागलं आणि आतडी बाहेर आली. त्याची आतडी बाहेर आल्याबरोबर त्यांनी ती आतडी धरली, ओरडला जोरात तो. त्यांनी महाराजांना ढकललं त्याच्यावरनं. महाराजांना ढकलल्याबरोबर महाराज त्या मसनदीवरनं असे हेल पाडले असतील खाली आले. यांनी ती आतडी बाहेर आली, आतडी पोटात ढकलली आणि तो पळाला तिथनं दगा 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 ओरडत. तो दगा दगा ओढत पळाल्याबरोबर ती
त्याचा जो वकील होता त्या वकिलाकडे ही तलवार दिलेली होती. त्या वकिलाला लक्ष्य होतो मालकाशी इमानदारच कृष्णाजी भास्कर. त्यांची तलवार उपसली महाराजांना, वरती वार करायला प्रयत्न केला. आता एक तर आयुष्यभर यांनी कधी तलवार वापरलेली नाही, ती याच्याकडे सांभाळायला दिलेली. त्याच्यातून ती अफजल खानाची तलवार, म्हणजे ती प्रचंड भली मोठी वजनदार असणार, ती याला झेपली तर पाहिजे. या गडबडीत महाराजांनी त्याला सांगितलं की आम्हाला थोरल्या साहेबांची आण आहे, शाहजीराजांची आण, की ब्राह्मणावरी हत्यार धरू नकोस. त्यांनी काही ऐकलं नाही, त्यांनी वार केला आणि त्यांनी शस्त्र हातात घेतलं म्हणजे तो ब्राह्मण राहिलाच नाही. शस्त्र जर त्यांनी हातात घेतलं म्हणजे तो ब्राह्मण नाहीच आहे ना. महाराजांनी एका झटक्यात त्याला मारलं आपली तलवारीने. त्याला मारलं एवढ्या गोंधळामध्ये अफजल खान जो बाहेर पळाला, तो बाहेर जाऊन पालखीत कोसळला आणि ओरडला की दगा दगा भागो. ह्या गडबडीमध्ये त्याचा जो बॉडीगार्ड जवळपास कुठेतरी लपून राहिलेला असेल तो बडा सय्यद आत आला. बडा सय्यद आत आला ते बघून महाराजांचं जीव महाले आत आला. तो पट्टा चालवण्यामध्ये तरबेजच होता. त्यांनी महाराज सांगितलं की थांब, याच्याकडे मी बघतो. त्याचा वार यांनी थोपवला आणि त्याला का झटक्यात मारला. त्याला बाहेर पळालेला अफजल खान पालखीत बसून भोयांनी पालखी उचलली. भोयांनी जशी पालखी उचलून पळायला लागले तसे तिथं जे बाकीचे जे शिवाजी महाराजांचे जे रक्षक होते, बॉडीगार्ड होते, त्यांनी पहिले भोयांचे पायच कापले. पालखी खाली पडल्याबरोबर संभाजी काऊजीने आतमध्ये हात घातला, हा महाराजांचा एक बॉडीगार्ड आहे, आणि त्यांनी अफजल खानाचं मुंडकं पकडलं आणि ते बाहेर काढलं पालखीतनं आणि तलवारीचं गावानं ते तोडलं आणि ते मुंडकं घेऊन तो महाराजांकडे आला. महाराज शाम्या नेत असतो ते हा अफजल खान म्हणजे जाऊ ते गडावर. मग ते मुंडकं गडावरती पाठवण्यात आलं. बाहेरच्या धुमस चक्रीमध्ये अफजल खानाचे सगळे बॉडीगार्ड मारले गेलेत. त्यामध्ये तो बडा सय्यद इथं गेला, छोटा सय्यद असेल, पिलाजी मोहिते होते, शंकरजी मोहिते, हे दोन मराठी पण त्याच्यात आहेत बरं का, की जे अफजल खानाचे बॉडीगार्ड म्हणून आलेले आहेत. ही सगळीच्या सगळीच लोक तिथं मारले गेले, त्यामुळे तिथं काय घडलं हे तिथं असणाऱ्यांव्यतिरिक्त कोणालाच माहीत नाही. जे सगळे शिल्लक राहिले हे सगळे महाराज आणि महाराजांकडचेच लोक होते. त्यामुळे तिथं नेमकं काय घडलं हे आदिलशाही दरबाराला सांगणं आणि तिथं त्यांनी लिहून ठेवणं अशी घडलंच नाही. ते तो रिपोर्टच तिथपर्यंत पोचलेला नाही आहे. बरं, आता गडावर आल्यानंतर तोफा वाजवायच्या. तोफा वाजवल्याचे दोन अर्थ होते. एक तोफा वाजवला याचा अर्थ असा आहे की भेट जी आहे ही यशस्वी झाली, त्याच्या आनंदा प्रत्यर्थ ह्या तोफा वाजलेल्या आहेत. हा संदेश अफजल खानाच्या सगळ्या सैन्यात पसरला, झालं बाबा एकदाच आपण सुटलो आहेत ना. तोफा वाजले की शत्रू म्हणून अफजल खानाच्या सैन्यावरती हल्ला करायचा, हा संदेश मराठी सैन्याला होता. तोफ वाजली की हल्ला करणे. म्हणजे आता ह्याच्यात आपल्याला एक बघता येईल की हा जो संदेश महाराजांनी त्याला दिला, हा जो आदेश महाराजांनी दिलेला आहे, हा आदेश आदल्या दिवशी दिलेला आहे. आदल्या दिवशी कुणी कुठं लपून राहायचं याचं नियोजन केलेलं आहे. मग याचं जे नियोजन केलेलं आहे की तानाजी मालुसरांनी पारघाट कसा सांभाळायचा, कान्होजी जेधे सरजा जेधेंनी गनिमास गड चढवून देणे, यांनी प्रतापगडाची बाजू सगळी धरून ठेवायची, आंबेनळीची बाजू हैबतराव शिळीमकरांनी कशी धरायची, हे सगळं अफजल खानाचं सैन्य 2 दिवस अगोदर खाली उतरून आलं की नेताजी पालकर आणि क्षेत्र महाबळेश्वरवरनं रडतुंडी घाटाच्या माथ्याला येऊन बसायचं, ही सगळी सैन्य रचना अगोदर केलेली आहे. आता याच्यामध्ये असं लक्षात येईल की ही जी काही सगळी लोक मोक्याच्या जागी जी जाऊन बसलेली आहेत, म्हणजे एक नेताजी पालकर हा लांब अंतरावरचा जर सोडला तर बाकीची लोक रात्री 1:30-2 जाऊन बसलेली आहेत गपचूप. 1:30-2 रात्री काय की कुठेही पक्ष्यांना चाहूल लागू नये, की त्यांचा आरडाओरड गोंधळामध्ये शत्रूला जाग येऊ नये, शत्रूला कळू नये, मग त्या लोकेशनला रात्री जाऊन बसलेली आहेत. आणि आता हे जे अफजल खानाला मारलं हे 2:00-2:00 आसपास आहे.
म्हणजे विचार करा तुम्ही की 12 तास ही लोक कशी बसली असतील. बरं, याच्यामध्ये कुठेही सेकंड ओपिनियन नाही आहे की महाराजांनी सांगितलं होतं त्याला 12 तास झाले, आता जरा जाऊन चौकशी करून येतो का? काहीही नाही. एक म्हणजे एकच आदेश, एकच ऑर्डर की तोफा वाजले की हल्ला करणे. तर त्यांनी त्यांच्या ठरल्याप्रमाणे तो हल्ला केला. हे सगळं सैन्य गाफिले, लढाईची तयारी काही नाहीच ना. लढाईची तयारी करायची 2 तास आधी करायला पाहिजे. त्यामुळे हे तसेच सगळे आरामातच होते. त्यामुळे या हल्ल्यामध्ये प्रचंड नुकसान त्यांचं झालं. बरं, त्यातले जे लढणारे रेडी ते मध्येच अडकलेले, त्यांना सैन्यातनंच तयार असलेले लोक बाहेर काढलेले होते, बाकी सगळे तसेच होते ना. मग आता याच्यामध्ये होमवर्क, ते होमवर्क काय असणार याच्यामध्ये, की अफजल खान येतोय. त्या अफजल खानाची 2 जहाजं राजापूरच्या बांदरात होती, ही लुटायची. राजापूरच्या बांदरात लुटायची म्हणून त्यांनी दौलोजी नावाच्या सरदाराला 8 दिवस अगोदर पाठवलेलं होतं की 10 तारखेला तो हल्ला करायचा, ती लुटायची. आता भेट होणार आहे, भेटीत काही होऊ शकतंय. असं असताना काही होईल तोफा वाजले की हल्ला करायचा. म्हणजे शिवाजी राहील किंवा अफजल खान राहील, दोघातले एक कोणते राहील तो हल्ला. तर हे अगोदर ठरलेलं आहे ना. आपण असं करतो का, घरात एखाद्या पाहुण्याला बोलवतो चहा प्यायला, आणि घरात पोराला सांगायचं की जिन्यात उभारा सूर्यला धार लाव, की बायकोला सांगायचं इकडे भाला घेऊन बस. असं आपण करतो कधी? करत नाही. ही तुम्ही की याच्याची संपूर्ण युद्धाची रचना ही शिवाजी महाराजांनी केलेली आहे. ती का केली? तर ही भेट शेवटची व्हायला पाहिजे. ही भेट का शेवटची कधी होईल? तर दोघातला एक शिल्लक राहील त्यावेळेस. समजा वेगळ्या बाजून जर असा विचार केला की दोघांची भेट झाली असती, दोघांनी गप्पा टप्पा मारल्या असत्या, अफजल खान निघून गेला असता, शिवाजी महाराज पुन्हा किल्ल्यावरती आले असते, मग अफजल खान सांगितलं असत की आता मी आलो तो भेटायला, तर तू भेटायला ये. आणि शिवाजी महाराज जर अफजल खानाच्या गोठात गेले असते तर परत आले नसते. कारण हा इतिहास अफजल खानाचा होता की अनेकांना भेटीला बोलून, हातात कुराण घेऊन सुद्धा त्यांनी त्या लोकांची हत्या केलेली. हातात कुराण असताना त्यांनी कस्तुरंगांची हत्या केलेली, शिराच्या किल्ल्यादार, की त्याला शपथ देऊन सुद्धा. ही सगळी मागची त्याची परंपरेचा पूर्ण अभ्यास शिवाजी महाराजांना होता. म्हणून ही भेट शेवटची झाली पाहिजे. शेवटची झाली पाहिजे म्हणजे एक जण शिल्लक राहायला पाहिजे. तो एक जण कोण शिल्लक राहायला पाहिजे हे महाराजांनी ठरवलेलं होतं. म्हणजे हे सगळं अगोदर प्री प्लॅन आहे. आता याच्यामध्ये आपल्या इतिहासकारांनी बऱ्याच ठिकाणी असं लिहिलं आहे की अफजल खानाने खोडी काढली. काढली त्यांनी खोडी, पण ती निमित्त आहे. पण ही रचना काय आहे? काढली त्यांनी त्याच्या स्वभावाप्रमाणे ती खोडी, मारला महाराजांनी त्याला. त्यांनी खोडी काढली म्हणून महाराजांना ती ॲक्शन घ्यावी लागली, महाराजांना त्याला मारावं लागलं, वाघनाखानी पोट फाडलं वगैरे वगैरे, या सगळ्या कल्पना पुढं आल्या. आता याच्यामध्ये वाघनख हे खूप हायलाईट झाली. म्हणजे अनेकांनी तर वाघनखच पाहिलेले नाहीत. नख म्हणजे बोटाच्या पुढं अग्रभागावरती असतात हा एक समज असल्यामुळं, आणि आपल्यासमोर हिरण्यकश्यपू आणि नरसिंह असल्यामुळं तर वाघ नखाने जसं त्याचं पोट फाडलं, हा जो एक आपल्याकडं लोकांच्या डोक्यामध्ये ती कन्सेप्ट अशी फिट बसलेली आहे की शिवाजी महाराजांनी वाघ नखाने त्याचं पोट फाडलं असं होत ना. वाघ नख शिंपी जसं ते अंगुली स्थान घालतो स्वीट वाचण्यासाठी, तर तशी घातल्या जात नाहीत. वाघनख बोटांच्या आतमध्ये अंगठीसारखी अशी बाहेरनं दिसतात किंवा इथं बांधल्या जातात, अशी वेगवेगळ्या पद्धती आहेत त्याच्या. वाघनख ही हाताच्या आतल्या बाजूला इथं लपवले जातात आणि अशी वापरतात, किंवा इथं बोटात जर अंगठीसारखी असेल तर ती अशी वापरल्या जातात. आता जर अशी वाघनख दोन्ही हातात घालून जर शिवाजी महाराज अफजल खानाला असे भेटायला गेले असते तर कसं शक्य आहे ती गोष्ट? ही शक्यच नाही आहे गोष्ट. वाघनख लपवावं लागतं, हात सरळ असेल तर दिसत नाही तुम्हाला, किंवा अशी बोटं झाकली तर ती नख बाहेर येतात. आणि वाघ नखांनी पोट असं 10 इंच फाडणं अतिशय कठीण आहे.
वाघनखं ही कॉम्बॅक्ट फाईटला वापरल्या जातात झटापटीच्या युद्धामध्ये, की तुम्हाला थोडासा अवधी पाहिजे. त्या केसमध्ये वाघनखांनी झपकन मारायचा असा आणि तो माणूस थोडासा बिथरला की तेवढं तुम्हाला काही जी ॲक्शन घ्यायची असेल ती पळून जायचं असेल किंवा एनिवे दुसरं जे काही तुम्हाला करायचं असेल ते. उदाहरण जर बघायचं झालं तर तुम्ही मांजराचं उदाहरण घ्या, मांजर कधीही मारामारी करत नाही, ते संधी बघतं आणि एक पंजा मारतं आणि तेवढे संधीचा फायदा घेऊन ते पळून जातं. कत्त्या प्राण्यांमध्ये ते उपजतच गुण येतो. त्यामुळे वाघनखं जी आहेत ती ती संधी घेण्यासाठीच ती वापरल्या जातात. ती आता त्याची आतडी बाहेर आलेली आहे तर आतडी बाहेर यायला पोटात मोठा कट जायला पाहिजे आणि तो कट आपल्याला वाघनखाने देता येणार नाही. हा भाग आहे. वाघनखं बांधून गेले असते तर भेट होणं अवघड होतं आणि त्यांनी वार केल्यानंतर वाघनखं घालणार कधी हे टेक्निकली पण आपण तो थोडासा विचार करायला पाहिजे. मग त्याचं पोट फाटलं, पोट फाडलं, आतडी बाहेर आली, मग एवढा मोठा कटसाठी शार्प हत्यार पाहिजे. तर ते बिचव्यासारखंच शस्त्र आहे की जे अंगरख्याच्या आतमध्ये कमरेला असं खोसून दोन्ही बाजूला म्हणजे ज्या बाजूचा पाहिजे त्या बाजूचं काढून आपल्याला तसं काढलं तिथंच तसाच तो वार केलेला आहे. ते आता यातनं जातीय तेढ वाढतीये, अफजल खानाला मारलं, अमुक केलं, हे तमुक केलं, हे जे करतात तर आपल्याकडं एवढी लांगूल चालन करायची पद्धत की इतिहासच बदलायला लोक निघालेली आहेत. दोन समाजामध्ये तेढ वाढू नये मग पुढं असंही लिहिलं जाईल की शिवाजी महाराज त्या अफजल खानाला खूप मानत होते कारण अफजल खान आणि शहाजीराजे ते एकाच ठिकाणी नोकरीला होते म्हणजे एका कंपनीत कामाला होते, त्यामुळं शिवाजी महाराज त्यांना काका म्हणायचे. आता वडिलांचा मित्र म्हणजे काकाच झाला तो, काका म्हणायचे. त्यामुळे काका पुतण्यांची ती भेट झाल्यासारखी झाली आणि त्याचा आनंद इतका झाला की त्या आनंदाच्या भरात शिवाजी महाराजांनी त्यांना मिठी मारल्यानंतर गुदगुल्या केल्या आणि त्या गुदगुल्या केल्यामुळे त्याचं पोट फाटलं आणि ते मेले. म्हणजे कोणाचं जाती धर्म तेढ नको काय नको. आता इतिहास जो आहे तो इतिहास इतिहासच आहे. म्हणजे आता जर तुम्ही पाहिलं की आदल्या दिवशी लोक पाठवली सैन्य, 8 दिवस अगोदर दौलोजीला पाठवलं राजापूरच्या झाझं लुटायला, मग ह्याचा अर्थ हा प्लॅनच आहे ना. हा शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीचा भाग आहे आणि ही जी युद्धनीती आहे ही अतिशय उत्तम पद्धतीने शिवाजी महाराजांनी त्याची आखणी केलेली आहे की एवढं मोठं सैन्य आणायचं आणि ते सैन्य गाफील ठेवून त्याला मारायचं. अफजल खानाला मारणं हे टार्गेट नाहीच आहे त्याच्यात. त्याच्याबरोबर आलेलं सगळं सैन्य धुळीला मिळवायचं कारण हे सैन्य जातं आणि पुन्हा दुसऱ्याबरोबर येतं. लीडर मेल्यानंतर उरलेलं सैन्य माफी मागतं किंवा त्याला सोडून दिलं जातं, ते सैन्य जातं आणि दुसऱ्याच्या बरोबर पुन्हा लढायला येतं. म्हणून ते सगळ्या सैन्यासकट त्याला बुडवणं हे त्यातलं टार्गेट आहे. ह्या युद्धाची जी वैशिष्ट्य आहेत या वैशिष्ट्यांच्यामुळं, खूप वैशिष्ट्य आहे त्याच्यामध्ये, ह्या वैशिष्ट्यांच्यामुळं जगामध्ये जिथं जिथं मिलिटरी आहे जिथं जिथं सैन्य आहे त्या सैन्याला जे काही ट्रेनिंग दिल्या जातं तर जगातली जी 10 उत्तम युद्ध आहेत त्या युद्धामध्ये प्रतापगडच्या युद्धाचा समावेश होतो. त्यामुळे त्या लोकांना प्रतापगडचं युद्ध हे शिकवलं जातं की ते कशा पद्धतीने लढलं गेलं, म्हणजे शत्रूला कसं बेसावं ठेवायला पाहिजे, शत्रूला कुठल्या हद्दीपर्यंत तुम्हाला आणलं पाहिजे आणि मग त्याच्यावरती वार करायला पाहिजे, म्हणजे जेणेकरून ते युद्धाचा रिझल्ट आपल्याला पाहिजे तसा आणता येईल हे प्रतापगडच्या युद्धातून आपल्याला हे सिद्ध होतं. म्हणजे इतक्या 16,000 सैन्यामधनं ती 40-50 लोकं बाहेर काढायची, 40-50 लोकांमधनं एक माणूस बाहेर काढायचा आणि त्याला मारायचं, हे अप्रतिम कौशल्य.